रुबाबदार व्यक्तिमत्व खुलवणारं एकच नाव एसआर फुटवेअर. आमच्याकडे स्पार्क्स, लान्सर, कॅम्पस, रेड चिप, पॅरागॉन, रिपोक, बाटा, वुडलँड अशा नामांकित ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज, चप्पल आणि सँडल योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण. सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मागील काही दिवसांपूर्वी विद्यमान आमदार स्वर्गीय भारतनाना भालके यांचे निधन झाल्याने विधानसभेची ही जागा रिक्त झाली आहे. यासाठी येत्या काही दिवसांमध्ये इथे पोटनिवडणूक लागणार असून यासाठी सगळेच राजकीय पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू झाली. राष्ट्रवादी पक्षाकडून भालके परिवारातून तर मंगळवेढ्यातून कायमचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे समाधानदादा अवताडे हे तयारीला लागलेत. मात्र परिचारक कुटुंबातून सध्या तरी कुणाचे नाव पुढे येत नव्हते. परंतु मागील दोन दिवसांमध्ये माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांचे पती नागेश काका भोसले यांनी भाजपकडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मागणी केल्याचे समजते. त्यामुळे परिचारक गटाकडून हा सुद्धा विचारविनिमय करूनच निर्णय घेण्यात आला असणार हे नक्की. मात्र नागेश काका भोसले यांच्या माध्यमातून पाहिले तर माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या पराभवानंतर कैलासवासी औदुंबर अण्णा पाटील यांच्या विरोधात तात्यासाहेब डिंगरे यांना उभे करून त्यांचा पराभव केला होता. पुन्हा तीच पुनरावृत्ती घडवण्याचं राजकीय डाव परिचारक गटाकडून होतोय हेच दिसते. कारण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा मराठा समाजासोबतच बहुजन समाजाकडे वळणारा असल्याने परिचारक गटाकडून नागेश काका भोसले यांचं नाव पुढं आणलं जात आहे का अशी सध्या चर्चा सर्वत्र सुरू आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या सगळेच पक्ष कामाला लागलेत आणि विधानसभेची जय्यत तयारी सुरू केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. मंगळवेढा शहरातून समाधानदादा अवताडे यांनी मागील आठवड्यापासून एक नव्या पद्धतीने पिकअप घेऊन उभारण्याची तयारी केली आहे. तर भगीरथदादा भालके म्हणजे भालके कुटुंबियाकडून पूर्वीपासून नाव चर्चेत आहे. त्यामुळं हे दोन उमेदवार तरी सध्या पंढरपुराच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी फिक्स असल्याचं दिसतं आहे. परंतु प्रशांतराव परिचारक ज्यांचं राजकारणातला मध्य समजला जातो यांच्या कुटुंबियाकडून कोणाचंच नाव अजून पुढं आलेलं नव्हतं. परंतु अचानक नागेश काका भोसले यांचं नाव चर्चेत आलं असून नागेश काका भोसले यांच्याकडे मागील 7 वर्षापासून नगराध्यक्षपदाचे पद घरात आहे त्यांच्या. त्यामुळं त्यांची काम आणि त्यांचं समाजात आणि जनतेमध्ये वावरण्याचं काम पूर्वीपासूनच आहे. त्याच्या जोरावरच त्यांनी विधानसभेची मागणी भारतीय जनता पार्टीकडे केल्याचं समजतं आहे. त्यामुळे पंढरपूरच्या राजकारणात मागील झालेल्या एका विधानसभा निवडणुकीत डिंगरे पॅटर्न राबवून कैलासवासी औदुंबर अण्णा पाटील यांचा पराभव परिचारकांनी केला होता त्याच धर्तीवर यंदाही परिचारक हे नागेश काका भोसले यांना उभा करून पुन्हा डिंगरे पॅटर्नची पुनरावृत्ती करतात का असा सवाल आणि अशी चर्चा सध्या पंढरपुरातील प्रत्येक चौकातून गल्लीतून होत असताना आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे नागेश काका भोसले हे उद्याचे भाजपचे उमेदवार आहेत का अशी सध्या चर्चा सुरू झालेली आहे. कॅमेरामन ऋषिकेश ननरेसह जॅकिर नदा.